असं हात हात धरत जायला हळूहळू लक्षण नाही झालं, गर्दी बघा नुसता लई गर्दी कसलं की पुढे दर्या इकडे तरी आणि व्हिडिओ बंद केलो आणि मित्र म्हटला एक वाक्य राहिले ते म्हणजे कुठलं रे शेवट रे तर एकदा आमचं इथन चेकआउट झालेलं आहे आणि आता आम्ही चाललोय फिरायला, कारण आपल्याला एक वर राहायला जायचं आहे आणि एक दोन तीन गड आहेत, लेणी पण आहेत, कारण की मी पहिल्यांदाच लोणावळ्याला आलोय त्यामुळे मला एवढं काय माहित नाही. तर चला शेवटचं एकदा पर्याय हे उघड घे डिग्गी उघड घे कुठे ठेवायचं आपलं इथं घेऊ ना आपल्या कोल्हापुरात घ्या जेवायला भारी आहे मधी गुड देर कोल्हापुरात घ्या म्हटलं आपल्या इकडल्या साईडला जेवायला चला हे पर्याय चालू करा की फोटो काढायचा आहे काढे घे मग काढायचं ते राहिले अजून काय करायला घेऊन तू फोटोशूट ते झालेलं आता चालले आपण काय आलं कुठं बसू हा हा अलदम चला उघडा हे खायला काढ बाबा भुकाला आले आणि आता पहिला कुठं जायचं आहे बघ एक मिनिट जरा की पुढे लास्टच एकदा चाललंय मामा चला जाऊन आता कसं काय काय कुठं काय काय फिरायचं काय काय पहिला जाऊन भुकाळ आल्या दोन जाऊन पहिला नाश्ता करायचा कारण की सकाळपासून काहीच खाल्लं नाही आम्ही सगळीच मुलं मुलगीच्या नादात खोळ झालाय मला लागेल मुलगीचा फोटो दाखवाय हे लागेन घेतली लग्न करतो लग्न कुठल्या पुरगीचं करणार असता होत नाही लग्न लग्न होत नाही म्हणाला सांगा कमेंट मध्ये होती का नाही तिच्या तोंडाकडे बघून तर सांगा एकदम चिकनी देखणी पान गाव बघायला पाहिजे असली पाहिजे नंतर ठीक आहे करा आमचा आता कसं करायचं अवघड झालंय तर आपण भुशी डॅम पशी आले आणि आता कपडे वेगळे चेंज करू काय इथं पाऊस पडणार आहे जोरात आणि आपण माहिती कपडे वेगळे भिजणार आणि कपडे वेगळे भिजले गाडीत बसलेली अवघडते तर मला जातो पार्किंगला का एक बोमा इथे 100 रुपये घेतात पार्किंगला तर आम्ही आता इथे नाश्ता बिष्टा करणार आहे जेवणार आहे त्यामुळे नेहमी दोन्हीकडे मिळून 50 रुपये घेतो म्हटल्यात तर चला आपल्याला अजून नाश्ता करून घेऊया आणि मग राहिलेलं बघूया काय चालतं सत्यजी जेवण आहे ना हो जेवूया डायरेक्ट आता कसं पण 12 वाजले तर त्यामुळे आता काय होतं नाश्ता करणार तो तर नाश्ता तर राहून दे म्हणले डायट जेवायचं म्हणाले तर बघूया काय जेवणाला काय काय कसं आहे काय डायट जेवायचं आता प्रसाद जेवून घ्या आणि तयार पराठा मिळाल्यात म्हणजे फ्रीज मध्ये तयार असं की नाही ती पराठा म्हणजे करून दिली नाही काही नाही तर पनीरची भाजी घेतले फुल 6 जणांच्या बासुदी म्हणाल्यात तर असं काय वाटत नाही अरे रोट्यात तुटता तुटेन त्याची काय असेल ते मर्दा समजून घे एवढं तू म्हणायचं नुसतं भाजी तर आहे क्वालिटी खरं जरा परोटे काय व्हायल्यात डायट तयार असल्यामुळे फ्रीज मधून काढल्यात गरम करून आणून द्यायला तर एकदा सप्ला जेवण बिवण कम्प्लीट झाले आणि आता चाललंय आपण डायरेक्ट डॅमवर सगळी मुलं खाली एवढी गर्दी एवढी ढीग झाल्या म्हणजे लई झाल्या गर्दी गर्दी नुसता गाड्या पळवल्या रे तुम्ही एक विषय काय म्हणजे पार्किंगचा तो बोमा मोबाईल सगळं आहे तर पार्किंगचा विषय आहे पार्किंगला 60 जागा मिळत नाही काय गेला तरी आणि एकदा गेला की 150 रुपये 100 रुपये घेतात 5 मिनिटांपूर्वी पाऊस नव्हता आणि लगेच आता 5 मिनिटांपूर्वी पाऊस झाला बघा तसला मोठा आलाय बघा तो आणि मित्रांनी बरोबर नियोजन लावलंय चित्र आम्ही जरा पुढे आलो वाटतो भाऊ ते पर्याय दुसरं काय आहे डॅम पाठीवर राहिलाय आईस्क्रीम खाणार होतो आम्ही म्हणून पुढे गेलो आणि त्या नादात आम्ही पुढे गेलो पुढे गेलो नको सगळ्या हिरवय पावसात ब्लॉक चालू आहे रंगीबिरंगी हिरवाय गच्च मध्ये करेल काय नाद परत तट्टा तर नसतो आम्ही
चला कुठे आहे बघा नाही तर हळूहळू जाईल आणि पुढे गर्दी काय बघा आता आलोय तू खेळायला म्हणून आणि गर्दी ढीक झाल्या अरे भोवती अरे चला की किती आहे वाटत वरती जायचं की वर जायचं आपल्याला चला की चल गर्दी पाहा नसतो पुढे तिथं वरती जायचं आपल्याला असं पाण्यातून जायला लागणार तुला त्याशिवाय पर्याय नाही ये असून दे काय होईल देऊ गर्दीला या कुणीकडनं जायचं आणि कुणीकडे नाही काय कळेन झालं किती बाई पडली असते आता त्याला कस तरी करू वाचवली आता चल की वरती जाऊ चला अरे आता जाऊया रे डॅम तिथं मजा वरती बघायला चला कोण एका विषय झाला व्हिडिओ चालू गेला नव्हतो गोंबरला पळायला उडे व्हिडिओ चालू गेले नाही रे उडी बिडी मारलेला मला हात बी दिलेलं सगळं गेलं तिथं का नाही मित्राला हात नाही दिलेला व्हिडिओ केलतो आणि नंतर लक्षात आलं की व्हिडिओ चालू गेला नाही आता मित्र आलेत बा आपली सगळी आपण जाऊ की झाला वरती झूम काय तिथं जरा पडायचं बाबा ए हळू हळू चल 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 जाताना का नाही लई काळजी घ्यायला लागते कारण पटला बिटला का नाही डायट वर आणि एक मोठा हे चप्पल जरा का नाही चांगला आणा नाहीतर का नाही वरण म्हणजे ढिगेवाला चप्पल देतात नुसता उलट थांबला असं कमीत कमी दोन चार जर चप्पल सापडतील बाई तीन चार मिनिटात गर्दी लई झाली लई म्हणजे लई बहिण नुसताच गर्दी दिसायला दुसरं काय दिसणार झाले अरे तू कवा लागायचं तू वरती काय पोहोचतोस या आता पळ्या वरती कसं जायचं तिकडे झाले झाला निवार काय दारू पिणे त्यांनी भवन असं बडबडत बसतात बघा म्हणजे कसा विषय मला लई वीट वाटते दारू पिणे यायचं नाही कधी पण मी म्हणतोय तुम्ही प्या नाही म्हणत नाही कुठं पण बाहेर गेल्यानंतर प्या तुम्ही असं पर्यटन स्थळी दारू पिणे यायचं नव्हतं आता वरती जायचं का नाही तिकडे त्याला पाऊस आला बाबा पाऊस यावं या ठिकाणीच काय परवा नशीब आपलं हांड काय वाटतं गर्दी बघा नुसता लई गर्दी भयाने झाल्या काय आम्ही म्हणाले जरा गर्दी कमी असेल आणि टाइम पण लई वरती झाले म्हणजे वरती पडले की डायट खाली जाय दोघांचे नाही होऊन जात असली की वाढले का आधी पाणी कमी होत आता दादा म्हणले पाणी वाढले वरती जाऊया म्हटल्यावर गर्दी एवढी झाली की नाही पाय ठेवायला जागा नाही त्यात आज शनिवार आहे शनिवारी असल्यामुळे रविवारी असल्यामुळे सगळ्यांना सुट्ट्या असतात त्यामुळे आणि आसपास मुंबई पण जवळ आहे इकडे पुणे पण जवळ आहे त्यामुळे मुंबईची पण येतात पुण्याची पण येतात आणि आजपासून लोणावळ्या तिथं रस्त्यातच असतात त्यामुळं त्यांनी काय प्रॉब्लेम झाला तर भावानं वरती जाऊया म्हणाले कारण गर्दी बघा जागा भेटून झाल्या आता आम्ही काय म्हणाले गप इथं थांबायचं दोन मिनटं आणि जायचं मोबाईलवर पडला की गर्दी बघा काय जाणार आहे सांगा वरती यायला पर्यटन स्थळी आम्ही फिरायला म्हणून आलोय आणि तो नुसता गर्दी दिसल्या आणि हे बघा तिने पाण्यात म्हणजे स्वीट कॉर्न चहाच गाड्या गाठल्यात ह्यात ना म्हणा लोक धंदा करायला येतात हे म्हणजे विषय वरती मुलं पवायल्यात पण तिथे पुढे काय दाखवायचं मापाचं राहिलं नाही बेशुद कोण पडला म्हणून सांगायला मोठे मोठे बोलू नको पडला तिथं कोणतं म्हणून येत
Kandang nikel remi di saya lakala, nadi lagu noko majen tu bala.